नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील अंकगणितीय श्रेणी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आजच्या प्रकरणामध्ये आपण अंकगणितीय श्रेणी मधील nवे पद कशा पद्धतीने काढतात किंवा nव्या पदाचे सूत्र कशा पद्धतीने तयार होते याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. उदाहरणार्थ एक आपण अंकगणितीय श्रेणी घेतली, या ठिकाणी 4, 7, 10, 13 याप्रमाणे ही एक अंकगणितीय श्रेणी आहे. समजा जर आता आपल्याला पुढचं पद पाहिजे असेल, या ठिकाणी बघा तुम्ही की ए म्हणजे पहिलं पद आहे 4 आणि डी ची किंमत आहे या ठिकाणी 3, कारण पुढच्या पदामध्ये पुढचं पद मिळवण्यासाठी आपण आधीच्या पदामध्ये 3 मिळवतो. आता समजा जर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की 25वे पद कोणते आहे ते शोधा, किंवा या अंकगणिती श्रेणीचे 100वे पद तुम्हाला समजा विचारलं या ठिकाणी की 100वं पद कोणतं आहे, अशा प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने जर पुढे गेलो, 13 मध्ये पुन्हा 3 मिळवले तर आपला पुढील पद मिळेल. असं आपण जर करत गेलो तर आपल्याला या ठिकाणी खूप वेळ लागेल 25वं पद काढण्यासाठी. 100वं पद आपल्याला काढायचं असेल तर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने 100 पदे मांडावे लागतील. म्हणजे थोडक्यामध्ये ही वेळखाऊ पद्धत आहे. मग आता या ठिकाणी एक आपण सूत्र तयार करूया की जर आपल्याला 25वं पद काढायचं असेल, 100वं पद काढायचं असेल, किंवा 24वं पद काढायचं असेल, किंवा या ठिकाणी 18वं पद, कोणतंही पद आपल्याला या ठिकाणी जर काढायचं असेल तर त्यासाठी आपण एक सूत्र मिळवूया. तर आता आपल्याला माहिती आहे की T1 बरोबर या ठिकाणी आहे A, T2 म्हणजे काय होईल तर T2 बरोबर होईल A अधिक D, T3 जर आपण या ठिकाणी आपल्याला मिळवायचं म्हटलं तर A अधिक या ठिकाणी D आपल्याला आता एकदा मिळवला, परंतु इथं मात्र या ठिकाणी दोनदा D आपल्याला मिळावं लागेल, म्हणजे तिसरं पद आपल्याला मिळेल. T4 या ठिकाणी आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला A अधिक या ठिकाणी जो फरक आहे त्या ठिकाणी त्या फरकाची तिप्पट मिळवावी लागेल. म्हणजे आपण काय करतो आहे या ठिकाणी बघा, अजून एक पद मांडूया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल या ठिकाणी की T5 जर मला मिळवायचं असेल तर मी A म्हणजे पहिलं पद जे आहे ते आणि 4D या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी आपण 0 मिळवलेला आहे, लक्षात घ्या. आता हे पहिलं पद म्हणजेच A, म्हणजेच आता या ठिकाणी मी असं पद्धतीने लिहू शकतो 1 अधिक 1 वजा 1 बरोबर 1 वजा 1, म्हणजे 0 होईल आणि गुणिले D. हे जे आहे हे लिहिताना मी काय करेल बघा, तर A लिहिणार आहे अधिक या ठिकाणी मी 2 वजा 1 लिहिणार आहे आणि गुणिले D. म्हणजे दुसरं पद जर काढायचं असेल तर कंसामध्ये मी 2 वजा 1 लिहिणार आहे. आता मला जर तिसरं पद काढायचं असेल या ठिकाणी तिसरं पद, तर मी आता कंसामध्ये काय लिहिणार आहे तर कंसामध्ये लिहिणार आहे मी 3 वजा 1 आणि हा गुणिले D. म्हणजे अशा पद्धतीने हे मला चौथं पद काढायचं असेल तर 4 वजा 1 गुणिले D अशा पद्धतीने मी करत जाईल. मग अशा पद्धतीने या ठिकाणी मला 5वं पद पाहिजे असेल तर A अधिक 5 वजा 1 गुणिले D अशा पद्धतीने मला करावं लागेल. म्हणजे थोडक्यामध्ये काय करतो आपण की 5वं पद काढायचं असेल, हा A तर या ठिकाणी सगळ्यात दूर आहेच, A हा आहे सगळ्यात दूर. बघा तुम्ही या ठिकाणी सूत्रामध्ये A सगळ्यात दूर आहे, फक्त आता अधिक काय करतोय आपण, पहिलं पद काढताना त्या ठिकाणी 0 मिळवतो, बरोबर आहे. दुसरं पद काढताना आपण D मिळवतो, म्हणजे एकदाच D, थोडक्यात आहे. म्हणजे 2 वजा 1 म्हणजे 1 होईल म्हणून D झाला तो. इथं आपण 2D मिळवलेत. 2D कसे आले तर या ठिकाणी हा 3 वजा 1 घेतला, तिसरं पद काढायचं असेल तर 3 वजा 1 घ्यायचं आहे. चौथं पद काढायचं असेल तर या ठिकाणी 4 वजा 1 आपल्याला करावं लागेल. 5वं पद काढायचं असेल तर या पद्धतीने. मग आता या ठिकाणी आपल्याला जर nवं पद काढायचं असेल, nवं पद, तर या ठिकाणी आपल्याला A तर आहेच आपला, अधिक कंसामध्ये आता काय करावं लागेल, या ठिकाणी आपण n जो आहे, म्हणजे इथं बघा इथं 1 असेल तर इथे 1 घेतो आपण, इथं 2 असेल तर या ठिकाणी आपण 2 घेतो, या ठिकाणी 3 असेल तर या ठिकाणी आपण 3 घेत असतो. मग या ठिकाणी n आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला n घ्यावं लागेल, n वजा 1, आणि मग कंसाच्या बाहेर D. अशा पद्धतीचं आपल्याला एक सूत्र मिळेल. या सूत्राचा वापर करून आपण कोणतंही पद या ठिकाणी काढू शकतो. हे सूत्र महत्वाचं आहे. या ठिकाणी तुमच्या समोर एक सूत्र जे या ठिकाणी चौकटीमध्ये लिहिलेलं आहे, या चौकटीमध्ये लिहिलेल्या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी 100वं पद या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचं काढू शकतो. उदाहरणार्थ आता आपण एक एक पद या ठिकाणी काढूया. कुठलं तरी एक पद आपण घेऊया की समजा 100वं पद मला काढायचं आहे, तर या ठिकाणी मी घेणार आहे T100 बरोबर
ए ची किंमत म्हणजे या अंकगणितीय श्रेणीसाठी ए ची किंमत आहे 4, त्या ठिकाणी 4 लिहिले अधिक यांची किंमत या ठिकाणी आपण 100 घेतलेली आहे वजा 1 गुणिले डी ची किंमत या ठिकाणी आहे 3 म्हणजे या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीसाठी आपण या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीसाठी आपण 100 व पद शोधतो आहे 4 अधिक 99 गुणिले 3 पहिल्यांदा हा गुणाकार आपल्याला करावा लागेल म्हणजे या ठिकाणी 4 अधिक 9 3927 आणि 2 29 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मिळेल 3 हे झाले या ठिकाणी 301 म्हणजे या श्रेणीचं या दिलेल्या श्रेणीमधील 100 व पद आपल्याला या ठिकाणी मिळेल 301 म्हणजे प्रत्येक या ठिकाणी श्रेणीमधील कुठलेही पद आपल्याला विचारला असेल तर आपण हे जे सूत्र या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी या विचारलेल्या श्रेणीचं कोणतंही पद आपल्याला या ठिकाणी काढता येते आता आपण सराव संच 3.2 मध्ये अशा प्रकारची काही उदाहरण आहेत त्या उदाहरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत पहिलं उदाहरण दिलेलं आहे की खाली काही अंकगणितीय श्रेणी दिलेल्या आहेत तर त्या श्रेणीवरून आपल्याला चौकटीमध्ये योग्य संख्या लिहायची आहे पहिलं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 1, 8, 15, 22 त्याच्यानंतर आता पुढचं पद आपल्याला शोधायचं आहे आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा 1 आणि 8 मध्ये 7 फरक आहे म्हणजे 7 मिळवले याच्यामध्ये 7 मिळवलं की 15 मध्ये 7 मिळवलं की 22 मग 22 मध्ये जर आपण 7 मिळवले तर आपल्याला पुढील पद मिळेल 29 बरोबर आहे म्हणजे या चौकटीमध्ये आपल्याला 29 हे पद लिहिता येईल आता 29 मध्ये जर आपण 7 मिळवले तर आपल्याला या ठिकाणी मिळतील 36 हे पद आपल्याला मिळेल म्हणजे पुढील पद या ठिकाणी 36 असणार आहे आणि 36 मध्ये जर आपण 7 मिळवले तर आपल्याला या ठिकाणी 43 ही पद मिळेल अशा प्रकारे आपण पुढील पद शोधू शकतो पुढील उदाहरण बघूया आता आपण या ठिकाणी पुढच्या उदाहरणामध्ये बघा इथं 3 दिलेले आहे 6 आहेत 9 आहेत 12 आहे म्हणजे 3चा पाढा या ठिकाणी आहे थोडक्यामध्ये तर पुढे साहजिकच या ठिकाणी 15 ही संख्या येणार आहे त्याच्यानंतर 18 ही संख्या येणार आहे आणि त्याच्यानंतर 21 ही संख्या येणार आहे अशा पद्धतीने आपण ह्या चौकटी भरू शकतो आता पुढील जे उदाहरण आहे त्या पुढील उदाहरणामध्ये आपण बघूया की अशा पद्धतीने ऋण 8 दिलेले आहेत सॉरी ऋण 3 दिलेले आहेत ऋण 8 ऋण 13 ऋण 18 म्हणजे काय झालं आहे या ठिकाणी तर 5-5 ते वाढत चाललेलं आहे परंतु ऋण 5 ने वाढत चाललेलं आहे लक्षामध्ये घ्या याच्यापेक्षा हे ऋण 5 ने याच्याशी ऋण 5 करत गेलो आपण म्हणजे 5 या ठिकाणी मिळवत गेलो आपण आणि ऋण केले या ठिकाणी तर पुढे तुम्हाला ऋण 23 हे पद मिळेल त्याच्यानंतर या ठिकाणी 5 मिळवले तर ऋण 28 अशा पद्धतीने चौकट तुम्हाला पूर्ण करता येईल आणि याच्यामध्ये जर तुम्ही मिळवले 5 तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ऋण 33 अशा पद्धतीने आपल्याला ही पद प्राप्त होतील पुढचं उदाहरण बघा या ठिकाणी 70 आहे 60 आहे 50 आहे 40 आहे म्हणजे आता प्रत्येक पद या ठिकाणी 10-10 ने कमी होत चाललेलं आहे मग या ठिकाणी येणार आहे 30 10 ने कमी म्हटल्यावर या ठिकाणी येतील 20 या ठिकाणी येतील 10 अशा पद्धतीने आपल्याला ह्या रिकामी चौकटी जर विचारल्या एका गुणासाठी किंवा 2 गुणांसाठी तर आपल्याला तोंडी ह्या ठिकाणी पूर्ण करता आल्या पाहिजे पुढील उदाहरण आपल्या पुढे अशा प्रकारे आहे की खालील क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का ते ठरवा पहिल्यांदा आपल्याला ही जी क्रमिका दिलेली आहे ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का ते ओळखायचं आहे म्हणजे पहिल्यांदा आपण श्रेणी ओळखूया आणि असेल तर मग त्या श्रेणीचं आपल्याला 20 पद काढायचं आहे तर आता या ठिकाणी आपण श्रेणी आहे किंवा नाही अशा प्रकारची भरपूर उदाहरणं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेली आहे आपण आवर्जून तो व्हिडिओ बघा ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखता येते तर आता या ठिकाणी आपण सोडवूया पहिलं पद जे आहे T1 त्या T1 लाच आपण A म्हणतो त्यालाच या ठिकाणी हे दिलेलं आहे ऋण 12 त्या ठिकाणी T2 हे जे पद आहे ते तुम्हाला दिलंय ऋण 5 त्याच्यानंतर T3 तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी 2 T4 तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 9 अशा पद्धतीने ही पद दिलेली आहे तर आता आपण T2 वजा T1 हा फरक शोधूया T2 वजा T1 T2 ची किंमत आहे ऋण 5 कंसामध्ये घ्या ती किंमत वजा सूत्रामधला आहे आणि कंसामध्ये पुन्हा T1 ची किंमत ऋण असल्यामुळे आपण ती कंसामध्ये लिहिणार आहे ऋण 12 आता याला सोपं रूप देऊया बरोबर हे ऋण 5 झाले आणि हे ऋण चिन्ह आहे आणि आतमध्ये ऋण चिन्ह आहे त्याच्यामुळे या ठिकाणी धन झाले ऋण 12 होतील ऋण 5 आणि ऋण 12 यांचं या ठिकाणी उत्तर येणार आहे 7 म्हणजे T2
आणि टी वन यामधील फरक सात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण टी थ्री वजा टी टू हा फरक या ठिकाणी शोधूया. लगतच्या पदांमधला फरक समान आहे का ते आपण शोधतो आहे. या ठिकाणी टी थ्री ची किंमत दोन आहे, सॉरी टी थ्री ची किंमत दोन आहे बरोबर वजा हे सूत्रातला आहे आणि टी टू ची किंमत ऋण पाच आहे, ती आपण कंसामध्ये मांडणार आहे. ऋण संख्या असेल तर ती कंसात मांडायची आहे बरोबर. या ठिकाणी दोन पुन्हा हा ऋण आणि हा ऋण या ठिकाणी धन होईल. धन पाच झाले, दोन अधिक पाच बरोबर सात. पुन्हा एकदा आपण टी फोर वजा टी थ्री या पदांमधला फरक शोधून काढूया. टी फोर ची किंमत आहे नऊ वजा टी टू ची किंमत आहे दोन, मग टी थ्री ची किंमत आहे दोन, मग नऊ वजा दोन बरोबर सात. या सगळ्या ठिकाणी बघा इथं फरक सात आलेला आहे लगतच्या पदांमधला, इथं सुद्धा लगतच्या पदांमधला फरक सात आहे आणि इथं सुद्धा लगतच्या पदांमधला फरक सात आहे. म्हणजे फरक स्थिर आहे, म्हणून या ठिकाणी दिलेली क्रमिका जी आहे ती दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. आता या ठिकाणी आपल्याला दुसरा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अंकगणितीय श्रेणी आहे हे आपलं या ठिकाणचं पहिलं उत्तर झालेलं आहे. आता असेल तर त्यांनी असं म्हटलं असेल तर त्याचे विसावे पद काढा. मग आता या ठिकाणी विसावे पद काढण्यासाठी आपण सूत्र अभ्यासलेलं आहे अगोदरच्या भागात थोडं या अगोदरच्या स्लाइडमध्ये. तर सूत्रानुसार म्हणजे या ठिकाणी आपण म्हणायचं आहे की सूत्रानुसार जे सूत्र आहे ते सूत्र या ठिकाणी आपण मांडणार आहे. सूत्रानुसार आपल्याला म्हणता येणार आहे की टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी. टी एन म्हणजे आता आपल्याला विसावे पद काढायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पुढे गेल्यानंतर टी वीस बरोबर किती असं आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी टी ट्वेंटी किंवा टी वीस असं म्हटलं तरी चालेल. ए म्हणजे पहिलं पद आहे ते ऋण बारा तुम्हाला दिलेलं आहे कंसामध्ये. या ठिकाणी आपण अधिक कंसामध्ये लिहिणार आहे वीस वजा एक आणि डी ची किंमत जो फरक आहे जो स्थिर फरक असतो त्याला आपण सामान्य फरक म्हणतो, तोच आपण डी या अक्षराने दाखवतो. तर तो आलेला आहे सात. आता याला आपण सोपं रूप द्या म्हणून टी ट्वेंटी बरोबर ऋण बारा आणि या दोघांचा या ठिकाणी वजाबाकी येणार आहे एकोणीस गुणिले सात बरोबर या ठिकाणी ऋण बारा. आणि हा गुणाकार या ठिकाणी आपण करूया सात नवे त्रेसष्ट ह्याच्याला सहा सात एक सात आणि हे एक एकशे तेरा. मग या ठिकाणी वजाबाकी होईल कारण या ऋण बारा आणि धन एकशे तेरा यांची वजाबाकी आली. वजाबाकी या ठिकाणी येणार आहे एकशे एक धन चिन्हासह एकशे एक. म्हणून या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमधील विसावे पद आहे एकशे एक. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येऊ शकते. तिसरं उदाहरण आपल्या पुढे असं दिलेलं आहे की दिलेली अंकगणितीय श्रेणी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही श्रेणी आहे असं दिलेलंच आहे. तर त्या श्रेणीचं चोवीसावं पद काढा. मागच्या उदाहरणापेक्षा हे उदाहरण सोपं आहे कारण इथं श्रेणी आहे असं आपला अगोदर दिलेला आहे. तर ए ची किंमत या ठिकाणी आहे बारा, डी ची किंमत म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला टी टू वजा टी वन करावं लागेल. टी टू ची किंमत किती आहे या ठिकाणी सोळा आहे आणि वजा याच्यामधून आपल्याला पहिलं पद टी वन पद वजा केलं तर तुम्हाला डी ची किंमत मिळणार आहे चार. मग आता या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे. सूत्रानुसार आपल्याला सूत्र माहीत झालेलं आहे आता की या सूत्राचा वापर करून आपण कोणतंही पद शोधू शकतो. टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी हा सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. कितवं पद काढायचं आपल्याला चोवीसावं पद काढायचं आहे म्हणजे थोडक्यामध्ये टी ट्वेंटी फोर बरोबर किती म्हणजे यांची किंमत या ठिकाणी चोवीस आहे. तर टी चोवीस बरोबर बारा अधिक यांची किंमत चोवीस आहे. चोवीस वजा एक गुणिले डी ची किंमत आपण शोधली आहे या ठिकाणी ही चार. मग ही चार किंमत या ठिकाणी आपण मांडूया, आकडेमोड करूया. बारा अधिक तेवीस गुणिले चार. मग पहिल्यांदा हा गुणाकार आपल्याला करावा लागतो लक्षामध्ये घ्या. तर बारा अधिक चार त्रिक बारा हच्याला एक, चार दोन्ही आठ आणि एक नऊ, अशा पद्धतीने आपण तोंडी गुणाकार करू शकतो. आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे टी चोवीस बरोबर या दोघांची जर बेरीज केली तर ती दोघांची बेरीज येते एकशे चार. म्हणून मग आता आपण या ठिकाणी लिहू शकतो की चोवीसावे पद दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे चोवीसावे पद एकशे चार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात.
अतिशय सोपी उदाहरण दोन दोन गुणांसाठी ही उदाहरण तुम्हाला विचारत असतात किंवा तीन गुणांसाठी विचारतात साधारणपणे. पुढचं उदाहरण सुद्धा त्याचप्रमाणे आहे की खालील अंकगणितीय श्रेणीचं 19वं पद काढा. मग या ठिकाणी आपण दिलेल्या पहिल्यांदा किमती मांडूया. टी वन म्हणजेच ए बरोबर 7, टी टू बरोबर 13, टी थ्री बरोबर 19. आपल्याला ठिकाणी ज्याचं ज्याचं गरज पडते त्या सगळ्या किमती मांडायच्या आहे आणि आपल्याला काढायचं आहे टी 19 बरोबर किती, म्हणजेच एन बरोबर आपल्याला दिलेले आहेत 19. मग या ठिकाणी आपल्याला सूत्र माहिती झालेलं आहे आता, तर मग सूत्रानुसार आपल्याला पुन्हा या ठिकाणी आकडेमोड करावी लागेल. फक्त आता आकडेमोड करता येणे हा महत्वाचा भाग आहे, तो तुम्हाला समजला पाहिजे. सूत्र आता तुम्हाला लक्षात आला असेलच. मग ती 19 बरोबर एची किंमत आहे 7 अधिक कंसामध्ये 8 कंसामध्ये 19 वजा 1 असं आपल्याला करावं लागेल आणि गुणिले डी ची किंमत आपल्याला काढावी लागेल. आपण डी ची किंमत तोंडीही काढू शकतो पण ती मांडायची आहे की डी बरोबर टी टू वजा टी वन, कोणत्याही दोन लगतच्या पदांमधला फरक काढायचा आपण. तर या ठिकाणी टी टू ची किंमत 13 आणि टी वन ची 7 आहे, म्हणजे फरक आला 6. या ठिकाणी तो 6 मांडायचा आहे. मग 7 अधिक या ठिकाणी 18 गुणिले 6 आले बरोबर 7 अधिक 18 सक 108. आणि मग या दोघांची बेरीज जर आपण केली 7 आणि 108 ची, तर तुम्हाला या ठिकाणी 19व्या पदाची किंमत मिळेल. ते किंमत या ठिकाणी आली 115. म्हणून या ठिकाणी दिलेल्या श्रेणीचे या ठिकाणी आपण अजून असं व्यवस्थित या ठिकाणी मांडलं तर चालेल. अशा पद्धतीने दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो की ही जी अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 115 आहे. म्हणजे अजून आपण या ठिकाणी विस्तृतपणे असं आपलं उत्तर या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. ही अशी सोपी सोपी उदाहरणं आपल्या सराव संचामध्ये दिलेली आहे. पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण पुन्हा काढूया. या ठिकाणी फक्त काय बदल झालेला आहे तो बघूया. तर या ठिकाणी ए बरोबर तुम्हाला दिली आहेत 9 आणि त्याच्यानंतर टी टू ची किंमत तुम्हाला दिली आहे 4. त्याच्यानंतर तुम्हाला टी 27 काढायची आहे. टी 27 बरोबर किती, यांची किंमत 6 अधिक 27 असणार आहे. तर आता आपण प्रथम डी काढूया. डी म्हणजेच टी टू वजा टी वन. टी टू ची किंमत 4 आहे आणि टी वन ची किंमत 9 आहे. इथं थोडासा गोंधळ असा होतो आपला की आपल्याला असं वाटतं की 9 मधूनच 4 घालवायचे आहेत का, नाही. तर या ठिकाणी टी टू ची जी किंमत असेल त्या किमतीमधून टी वन ची किंमत वजा करायची आहे. आणि इथं काळजीपूर्वक लक्षात घ्या की 4 वजा 9 म्हटलं की या ठिकाणी ऋण 5 येतील. हाच बदल याच्यामध्ये आहे या उदाहरणामध्ये. बाकी आकडेमोड सोपी आहे, मागच्या उदाहरणासारखीच आहे. सूत्र जे आहे मागचं ते सूत्र आपल्याला तेच वापरायचं आहे. सूत्रानुसार आपल्याला या ठिकाणी उदाहरण सोडवायचं आहे. सूत्र आपलं आपोआपच या ठिकाणी लिहून लिहून पाठ होईल. ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. आता मला 27वं पद पाहिजे, म्हणजे टी 27 बरोबर ए ची किंमत ठेवूया 9 अधिक 27 वजा 1 गुणिले डी ची किंमत आता ऋण 5 आहे. इथं थोडंसं काळजीपूर्वक करा, म्हणजे चुकणार नाही. 9 अधिक या ठिकाणी 26 आले गुणिले या ठिकाणी ऋण 5. आता 26 आणि ऋण 5 यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. परंतु लक्षामध्ये घ्या की दोन संख्यांपैकी एक संख्या जर ऋण असेल, या दिलेल्या दोन संख्यांपैकी एक संख्या ऋण असेल तर गुणाकार ऋण येतो. मग यांचा गुणाकार आपल्याला करता येईल, परंतु गुणाकाराला चिन्ह असणार आहे मात्र ऋण. म्हणजेच या ठिकाणी 9 अधिक कंसामधील या ऋण 130 गुणाकार येतो. म्हणून 130 या ठिकाणी लिहिलेला आहे. 9चं चिन्ह धन आहे आणि या 130चं चिन्ह ऋण आहे, म्हणजे यांची वजाबाकी होईल. आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला द्यावे लागेल, म्हणजे टी 27 बरोबर ऋण चिन्ह येईल मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि यांची वजाबाकी जर केली तर वजाबाकी येते 121. म्हणून या ठिकाणी 27वं पद जे आहे, म्हणजे आपल्याला दिलेल्या श्रेणीचं जे 27वं पद आहे, ते 27वं पद आपल्याला या ठिकाणी ऋण मिळणार आहे. ऋण 121 आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मुद्दा सांगण्याचा हाच आहे की या ठिकाणी डीची जी किंमत आहे ती ऋण येते, आणि ती ऋण किंमत घेताना आपण काळजीपूर्वक आकडेमोड केली तर हे उदाहरण आपल्याला सोपं जाईल. 1वं उदाहरण या ठिकाणी आपण घेणार आहोत की 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये, म्हणजे ह्या ज्या 3 अंकी नैसर्गिक संख्या आहेत त्या 3 अंकी नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती पाहिजे. तर या संख्या समूहामध्ये 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा.
मग आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर तीन अंकी नैसर्गिक संख्या कोणती आहेत ते बघूयात आपण। तर सगळ्यात लहान तीन अंकी नैसर्गिक संख्या आहे 100, नंतर आहे 101, नंतर 102, 103, 104, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीने पुढे जाणार आहे, आणि शेवटची जी संख्या आहे ती आहे या ठिकाणी 999। तीन अंकी नैसर्गिक संख्या म्हणतोय आपण, लक्षामध्ये घ्या, तीन अंकी नैसर्गिक संख्या। पण आता आपल्याला सर्वच्या सर्व संख्या घेता येणार नाही, कारण आपल्याला काय म्हटलेलं आहे, जरी या ठिकाणी तीन अंकी नैसर्गिक संख्या असल्या तरी पाचने भाग जाणाऱ्या पाहिजे। मग आता आपण पाचने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या शोधूया कोणत्या कोणत्या आहेत। तर आता या ठिकाणी बघा, 100 पाचने भाग जातो म्हणजे आपल्या या समूहामध्ये 100 ही संख्या येणार आहे। त्यानंतर 102 भाग जात नाही, कारण पाचची कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे, पाचची कसोटी पाचने भाग जात असेल किंवा नाही हे सांगण्यासाठी जी कसोटी आहे तिला पाचची कसोटी असे म्हणतात। ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असतो त्याच संख्येला पाचने भाग जातो। या 101 एकक स्थानी 1 आहे म्हणजे भाग जाणार नाही, इथे एकक स्थानी 2 आहे भाग जाणार नाही, एकक स्थानी 3 आहे भाग जाणार नाही, पुढे 104 आहे तर 4 एकक स्थानी असल्यामुळे भाग जाणार नाही, पुढे 105 आहे, मग 0 किंवा 5 असेल तर भाग जातो, म्हणजे पुढची संख्या असणार आहे 105, पुढील संख्या 105 असणार आहे। आता साहजिकच 106, 107, 108, 109 भाग जाणार नाही, 110 भाग या ठिकाणी जाईल, अशा पद्धतीने 115, 120 अशा पद्धतीच्या संख्या तुम्हाला या ठिकाणी घेता येतील। आता शेवटची संख्या कोणती असेल ते बघूया। तर या ठिकाणी शेवटची संख्या 999 आहे, पण आता 99 म्हटलंय की एकक स्थानी 9 आला म्हणजे याला भाग जात नसला पाहिजे, म्हणजे 99 जी संख्या 999 जी संख्या आहे हिला पाचने भाग जात नाही, त्याच्या अगोदरची संख्या या ठिकाणी असणार आहे 998। मग 998 म्हटलं तर इथं एकक स्थानी 8 आहे म्हणजे या ठिकाणी 998 भाग जात नाही। मग आता आपल्याला या ठिकाणी जर आपण गेलो तर पुढे 7, नंतर 6, नंतर 5 म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्याला कोणती संख्या मिळणार आहे, तर 995 ही संख्या मिळणार आहे। मग 995 संख्या ही भाग जाणारी असल्यामुळे आता आपण तिचा विचार आपल्या गटामध्ये घेणार आहोत। या ठिकाणी आपण शेवटची जी संख्या आहे ती शेवटची संख्या घेणार आहोत 995, म्हणजे 995 ही अशी संख्या आहे तीन अंकी मोठ्यात मोठी की तिला या ठिकाणी पाचने भाग जातो। म्हणजे थोडक्यामध्ये काय झालं, तर 100, 105, 110 आणि 995 ही आपली अंकगणितीय श्रेणी झाली। अगोदरच्या 5 उदाहरणामध्ये तुम्हाला श्रेणी दिलेल्या होत्या, आता इथं आपण श्रेणी तयार केली, दिलेल्या अटीनुसार आपल्याला श्रेणी तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी ए ची किंमत आहे 100 आणि डी ची किंमत आहे या ठिकाणी 5, बरोबर आहे की नाही, T2 वजा T1 केलं तर 5 आणि TN म्हणजे शेवटची जी संख्या आहे ती आहे 995 आणि आपल्याला या ठिकाणी आता N ची किंमत काढायची आहे की अशा संख्या किती आहेत। ही झाली पहिली 1, 2, 3, 4, 5, 6 आणि शेवटची, तर अशा एकूण किती संख्या आहे म्हणजे N ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। म्हणजेच आता आपण जे मागचं सूत्र वापरलं होतं ते सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे। मग सूत्रानुसार तुम्हाला या ठिकाणी म्हणता येईल की TN बरोबर, हे सूत्र खूप महत्वाचं आहे, याचा आपण जास्तीत जास्त वापर करत आहोत। तर हे सूत्र त्याच्यामध्ये किंमत टाकायची आहे। आता माझ्याकडे TN ची किंमत आहे ऑलरेडी, TN ची किंमत आहे 995, मग ती किंमत या ठिकाणी मी टाकणार आहे 995 बरोबर A ची सुद्धा किंमत आहे ती ठेवतो या ठिकाणी, N ची किंमत मला शोधायची आहे -1 आणि गुणिले D ची किंमत आहे 5। म्हणजे बघा आता एक समीकरण तयार झालं, या समीकरणामध्ये फक्त N ची किंमत आपल्याला शोधायची आहे, सोपं रूप देऊन आपण शोधूया 995 जशी आहे तशीच लिहूया बरोबर ही 100 आणि अधिक, आता हा कंस सोडून घेऊया, या 5 ने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे, 9 ला या ठिकाणी N ला गुणलं तर या ठिकाणी येतील 5N आणि हे ऋण चिन्ह घेतलं खाली, आणि या 5 ने या 1 ला गुणलं तर 5 1 5। आता 100 आणि 5N यांची काही मुलं चुकीने बेरीज करतात, ही सरूप पदे नाही, यांची बेरीज वगैरे होणार नाही, पण 100 आणि ऋण 5 यांची या ठिकाणी काय असेल ते आकडेमोड आपल्याला करता येईल। 100 मधून 5 गेले तर 95 उरतील, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 995 बरोबर वजाबाकी केली तर 95 येते या ठिकाणी अधिक 5N। आता हे 95 आपण इकडे पक्षांतरित करूया, म्हणून 995 वजा 95 पक्षांतर केल्यावरती ऋण होतील बरोबर 5N।
या दोघांची वजाबाकी केली तर वजाबाकी येते ठिकाणी 900 बरोबर 5 एन म्हणजे 900 भागिले 5 5 चं पक्षांतर करतोय आपण या ठिकाणी बरोबर एन हे 5 इकडे गुणिले आहे म्हणजे इकडे येताना ते छेदस्थाने जातील ही आकडेमोड या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी 515 भाग घालवायचा आहे या ठिकाणी म्हणजे इथं भाग घालवला तर 515 उरले 4 वरून घेतला 0 मग या ठिकाणी 548 आणि हा 0 उरला म्हणून 180 चा भाग गेला म्हणजे या ठिकाणी n बरोबर किंमत आली 180 n म्हणजे काय रे तर n म्हणजे त्या ठिकाणी ह्या 5 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर म्हणता येईल की 3 अंकी 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे तर 5 ने भाग जाणाऱ्या संख्या 180 आहे असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मांडावं लागेल शाब्दिक उत्तर आपल्याला या ठिकाणी मांडता येईल हे उत्तर आपण मांडून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आता सराव संच मधील 7 उदाहरणं अभ्यासलेली आहे पुढील जी उदाहरण आहे सराव संच 1.3 मधील हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत कारण या व्हिडिओ मध्ये जर कव्हर केले तर त्याची लांबी खूप मोठी होईल म्हणून आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओ मध्ये ती उदाहरणं कव्हर करणार आहोत तुम्हाला ती उदाहरणं पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ती उदाहरणं अभ्यासू शकता थँक्यू फॉर वॉचिंग कीप लर्निंग